भोर तालुक्यातील भाटघर आणि नीरा देवघर धरण साठ्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे झपाट्याने वाढ झाली. सकाळी भाटघर धरण 41.39% तर नीरा देवघर धरण 48.36% भरलं. जुलै महिना अर्धा संपला तरीही भोर तालुक्यामध्ये दमदार पाऊस झाला नव्हता. गतवर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झाल्यामुळं धरणातील पाणी साठ्यामध्ये म्हणावी तशी वाढ झाली नव्हती. गेल्या वर्षी भाटघर धरण 12 ऑगस्टला तर नीरा देवघर धरण 13 ऑगस्टला भरलं होतं. या तुलनेत यंदा दोन्ही धरणातील पाणी साठा कमी आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये दोन्ही धरण क्षेत्रामध्ये पडलेल्या जोरदार पावसानं 10 ते 12% पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे. भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता 23.74 TMC तर नीरा देवघरची 11.91 TMC आहे. पश्चिम भागामध्ये डोंगर माथ्यावर पाऊस पडत असला तरी दिनांक 20 रोजी रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस झाला तर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये आणखी वाढ होईल.